बाबूराव चाकोते प्रतिष्ठानतर्फे 25 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कैलासवासी बाबूराव चन्नप्पा चाकोते प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी वेगवेगळे सामाजिक, शैक्षणिक व क्रीडाविषयक कार्यक्रम साजरे केले जातात. यंदाही 25 डिसेंबर रोजी शिवदारे मंगल कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती हैदराबाद रोड येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आले अशी माहिती उदयशंकर चाकोते आणि शिवानंद थोरवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जिल्हा कॅरम असोसिएशन संयुक्त विद्यमाने दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी वेगवेगळे शिवदारे मंगल कार्यालय येथे वयोगट 12, 14, 18 आणि 21 वर्षाखालील मुलांचे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत जिल्हास्तरीय. या मुले मुले या स्पर्धेतून आपण जिल्ह्याचा संघ निवडणार आहोत आणि जो संघ निवडलेला असतो तो पुढच्या या महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी हा संघ आपण निवडणार आहोत. तर आपण जवळपास 200 ते 300 विद्यार्थ्यांची आपण खेळाडूंची सोय तिथं केलेली आहे. त्यांची नाश्ता, जेवण या सर्वांची सोय केलेली आहे. मग सोलापूर जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीनं संयुक्त विद्यमाने दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी वेगवेगळे शिवदारे मंगल कार्यालय येथे वयोगट 12, 14, 18 आणि 21 वर्षाखालील मुलांचे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत जिल्हास्तरीय. या मुले मुले या स्पर्धेतून आपण जिल्ह्याचा संघ निवडणार आहोत आणि जो संघ निवडलेला असतो तो पुढच्या या महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी हा संघ आपण निवडणार आहोत. तर आपण जवळपास 200 ते 300 विद्यार्थ्यांची आपण खेळाडूंची सोय तिथं केलेली आहे. त्यांची नाश्ता, जेवण या सर्वांची सोय केलेली आहे. या पत्रकार परिषदेस प्राध्यापक एम पी पाटील, अमित कोरटीकर, गौरीशंकर चाकोते, प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे, गोपाळ अंधे आदींची उपस्थिती होती.